शाळेनंतरच म्हणजे आता बघा किती शाळाला 2012 10 वर्ष झाली, तर मी त्याच्या 10 वर्ष झाली अभ्यास करतो आहे. मग हे स्टार कास्ट हे कधी निवड कशा पद्धतीने केली? तेव्हा जेव्हा लॉकडाऊनमध्ये मला वाटतं 21 आम्ही त्याची तयारी म्हणून सुरू केली की आता शूटिंगसाठी म्हणून तयार झालं आहे तर जाऊयात आता शूटिंगला. तेव्हा मग कलाकारांचा विषय आला आणि मग वेगवेगळ्या ऑडिशन्समधनं कोण सापडत आहे का असं बघायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये मग सर्व सापडला. एक लहान मुलांची ऑडिशन घेत होतो तेव्हा, मग त्यांनी ते एक कविता मला वाटतं का आधी कविता पाठव एक कविता आणि मग नंतर आम्ही म्हटलं कविता नाही ऑडिशन पाठव, तर ऑडिशन पाठवली. गौरीही तशीच सापडली. बरेच शोधत होतो आम्ही की कसा असावं श्यामची आई, तर त्यामध्ये पहिलं मला तिचा आवाज महत्त्वाचा होता श्यामच्या आईचा, म्हणून मी आवाजानेच कोण बरोबर आहे हे शोधत होतो. मग त्यामध्ये गौरीचं शॉर्टलिस्ट झाली. गौरी एक 2-4 मुलींमध्ये तिचाही तो आवाज चांगला होता. मग गौरीला मी बोलून मग काही सीन रीडिंग केले आणि मग मला अशी खात्री झाली की हीच आपली श्यामची आई. ओम आणि मी खूप जुने मित्र आहोत आता, आमच्या मैत्रीलाच 15-1 वर्ष झाली, तर त्यामुळे मला जेव्हा असं मनात आलं की ओम दिसू शकतो साने गुरुजींसारखा, तेव्हा मी त्याला फोन केला की ओम असं असं कॅरेक्टर आहे, स्क्रिप्ट वाच, आवडली तर मला नक्की होकार दे. आणि तसंच झालं की त्याला आवडलं जे तिथे त्यांनी वाचलं आणि मग त्याला आवडून त्यांनी हो म्हणाला तो या रोलसाठी. दडपणपेक्षा जबाबदारी मला चांगला जबाबदारीचं काम आहे आणि खूप चांगली संधी पण वाटते, म्हणजे आपल्याला चांगल्या चांगल्या भूमिका करायला मिळणं आणि त्या आपल्या नशिबात येणं हे, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात आयुष्यात, त्याच्यापैकी ही एक गोष्ट आहे जी आपल्या फार हातात नसते, तर त्यापैकी एक गोष्ट घडली जी हातात नव्हती पण व्हावी अशी इच्छा होती, त्यापैकी एक गोष्ट ही झाली आणि चांगली संधी मिळाली. तर जबाबदारीचं काम होतं पण आमची संहिता चांगली लिहिली गेल्यामुळे आणि अभ्यासू आमचे लेखक असल्यामुळे दिग्दर्शकाने बराच काळ त्याच्यावर काम केल्यामुळे ते सगळं सोपं केलं. हो आठवतं, त्याचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं असं असं आहे, म्हटलं बर बघ. अरे म्हटलं ते पाठवलं होतं. अरे नाही रे पण ते लिहिलं फार भारी गेलं होतं, म्हणजे मला एवढं आठवतं की तेव्हा वाचताना पण मला पाणी आलं होतं डोळ्यात, तर तेवढं ते हे लिहिलं होतं. मी ही गोष्ट त्याला सांगितली होती, त्याला आठवतं की नाही माहिती, पण मी असं म्हटलं होतं की मला स्क्रिप्ट वाचताना डोळ्यात पाणी आलं होतं आणि आता चित्रपट पाहिल्यावर तर ते जास्त परिणामकारक वाटतं, कारण ते जे म्हणजे जे स्क्रिप्ट जे असतं ना, संहिता जे असतं, ते ती वाचण्याचं टॅलेंट खूप कमी लोकांना असतं, म्हणजे ते का पुस्तक नसतं, कादंबरी नसते की आपण वाचलं. बऱ्याचदा असं होतं की संहिता बघून असं होतं की रंजक नसतं ते, म्हणजे वाचनाचा साहित्य प्रकार नाही येतो, तर तो तांत्रिकदृष्ट्याच बघावा लागतो, तर ज्याला त्याचं डोकं असतं तोच तो वाचू शकतो आणि त्याला कळू शकतो त्याच्यातली गंमत काय. नॉर्मल माणसाला मला पण असं फार ते पटकन भावतं असं नाही, आता वाचून वाचून कधी कधी कळतं, पण जितकं दिग्दर्शकांना किंवा ते स्क्रीन प्ले रायटर्सना जेवढं कळतं तेवढं कळत नाही. पण मला असं असून सुद्धा ते वाचल्यावर इतकं भावलं होतं की मला डोळ्यातनं पाणी आलं होतं, कारण ते प्रसंग असे आहेत ना आईसोबतचे आणि ताटात उठवण्याचे, तसं झालं होतं हे मला आठवतं.